विद्यार्थी मित्र हो, आज आपण आता 8वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 34 नव्या युगाची गाणी ही पाहणार आहोत. बघा, कवी आहेत विभा नेमाडी यांचा आपल्याला परिचय बघा. सर्वांना कवी लेखक त्यांच्या विविध विषयावरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यातून बदलत्या काळातील मानवी जीवनावरील मार्मिक भाष्य इथं आढळून येते. बघा, आता या कवितेच्या माध्यमातून कवी विभा नेमाडी यांना काय सांगायचं आहे. अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे. विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यात नवे विश्व उभारण्याची जिद्द मानवामध्ये निर्माण होत आहे. मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे. नव्या प्रगतीच्या आशा पल्लवित होत आहेत हे या कवितेमधून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. प्रस्तुत कविता ही किशोर जानेवारी 1998 या मासिकातून घेतलेली आहे. बघा, त्या कवितेचं शीर्षक आहे नव्या युगाचं गाणं. जे येणारं नवीन युग आहे, अशा प्रकारच्या युगात वैज्ञानिक क्रांतीमुळे कशा प्रकारची प्रगती होत गेली, या मानवाला या ठिकाणी अंधारातून उजेडाकडे कशा प्रकारे नेण्याचा प्रयत्न केला, याचबरोबर या ठिकाणी मानवामध्ये असणारी काही जिद्द आहे, ही जिद्द या ठिकाणी कशा प्रकारे नवीन विश्व उभारण्याची निर्माण होत आहे, आणि मानवी जीवनातील जे काही दैन्य आहे, जी दुरावस्था आहे, जी वाईट अवस्था आहे, ही या ठिकाणी दूर होत चाललेली आहे, आणि नवीन जी काही प्रगतीची आशा आहे, या अशा थोडक्यात पल्लवित होत गेलेल्या आहेत, आणि हे या कवितेमधून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता वा इथे या ठिकाणी अवकाशयान आहे, या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये असणारा या ठिकाणी संशोधक आहे, शास्त्रज्ञ आहे, या ठिकाणी रोबो मानव आहे, सूर्य आहे, चंद्र चांदणे आहेत, आणि लॅपटॉप कॉम्प्युटर आहे. अशा प्रकारे या सर्व गोष्टीमुळे मानवाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होत आहे. एक प्रकारे नवीन आशा पल्लवित होत आहे, प्रगती होत आहे, तर याचंच या ठिकाणी वर्णन प्रस्तुत कवितेमध्ये केलेलं आहे. बघा, आता ऐका वाचा आणि म्हणा. अणुरेणूतून शब्द प्रगटती चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती, नवयुग आले प्रभात याची पहा दिसत दिव्य, शून्यामधूनही विश्व उभारू जिद्द असे भव्य, हृदयांतरीच्या अशांततेचा वणवा आणि झणी विजला, उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग नवा दिसला, नवी चेतना अंतरी स्फुरली दुबळे पण गेले, नैराश्येच्या होळीमधून तेज नवे आले, मानवतेच्या मार्गावरती उडती जरीज्वाला, अमृतवाची फुले वेचुनी गुंफू या माला, नको खिन्नता नको दीनता नवसूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो, नसा नसातून जोश उसळतो, नव आशा चित्ती अणुरेणूतून शब्द प्रगटती चला चला पुढती. आणि मग जो काही अणु आणि रेणू आहे, अशा अणुरेणूतून या ठिकाणी शब्द कसे प्रगटतात, या ठिकाणी विज्ञानाचा प्रकाश कशा प्रकारे पुढे आलेला आहे, तर हेच या कवितेच्या माध्यमातून इथं सांगायचं आहे. आपल्या मनामध्ये आलेलं जे काही नैराश्य आहे, हे नैराश्याची या ठिकाणी होळी करा आणि या ठिकाणी नवक्रांतीच्या आशा पल्लवित करा, हेच कवीनं या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर कवीनं सांगितलेलं आहे अणुरेणूचे रेणूतून शब्द प्रगटती चला चला पुढती. अणु आणि रेणू हा जो विज्ञानाचा काळ आहे, तर यातून या ठिकाणी शब्द प्रगट होत आहेत, आणि हे शब्द प्रगट होताना या ठिकाणी आपण पुढं पुढं जायचं आहे, आपल्याला प्रगट व्हायचं आहे, आपली प्रगती या ठिकाणी दाखवायची आहे, हेच या ठिकाणी कवीला सांगायचं आहे. आणि मग विज्ञानाचा जो काही प्रकाश आहे, या विज्ञानाच्या प्रकाशामुळं या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये प्रगती होत आहे. पूर्वीचा मानव या ठिकाणी पहा, सध्याचा मानव या ठिकाणी पहा, जी काही या ठिकाणी पूर्वीच्या मानवामध्ये होणारी जी उत्क्रांती आहे आणि आताची उत्क्रांती आहे, यामध्ये बराचसा फरक आहे. पूर्वीचा अश्मयुगातील मानव होता, या अश्मयुगातील मानवानं या ठिकाणी
जंगलामध्ये या ठिकाणी मिळेल ते खायचं, मिळेल त्या पदार्थावर आपलं जीवन जगायचं, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आधुनिकता नाही, चांगल्या प्रकारचं घर नाही, अन्न नाही, वस्त्र नाही, निवारा नाही, आणि मग अशा अवस्थेत या ठिकाणी आपलं जीवन जगायचं। पूर्वी या ठिकाणी मानव पायावर चालत होता, हातावर चालत होता, आता या ठिकाणी तो मानव आपल्या पायावर उभा आहे, पायावर चालतो आहे। आणि मग यातून या ठिकाणी मानवाने आपली प्रगती केली, जे जे या ठिकाणी दिसलं, जे जे पाहायला मिळालं, यातून या ठिकाणी आपली प्रगती करून घेण्याचा प्रयत्न केला। आणि म्हणून या ठिकाणी कवीने सांगितलं की अनुरेणूचे या ठिकाणी युग आलेलं आहे, तुम्ही काय करा, पुढं पुढं चला, हेच या ठिकाणी कवीला इथं सांगायचं आहे। आणि मग विज्ञानामुळं या ठिकाणी जणू काही आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचा प्रकाश आलेला आहे, आणि याच्यामुळं दिव्य क्रांती घडते आहे, तुम्ही काय करा, पुढं पुढं जाण्याचा प्रयत्न करा। आणि मग या अश्मयुगाच्या काळामध्ये कंदमुळं खायचं, या ठिकाणी अंगाच्या भोवती, शरीराच्या भोवती, या ठिकाणी वनस्पतीची पानं गुंडाळायची, या ठिकाणी कच्चं मांस खायचं, मग हळूहळू यात या ठिकाणी प्रगती होत गेली। मानवानं उष्णतेचा या ठिकाणी शोध लावला, या ठिकाणी आगीचा शोध लावला, आणि मग या आगीतून या ठिकाणी हे प्राणी जर भाजले तर या ठिकाणी भाजलेलं जे काही मांस आहे, हे मांस या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे शरीराला पोषक आहे असं त्यांना समजलं। आणि मग हळूहळू या ठिकाणी तो मानव मांस आपलं जे अन्न आहे, हे अन्न या ठिकाणी शिजवून खाऊ लागला, आणि याच्यामुळे या ठिकाणी हळूहळू त्यामध्ये घडणारा आहे तर बदल झालेला आहे। आणि अशा प्रकारे विज्ञानाचा प्रकाश आल्यामुळे आपल्यामध्ये एक प्रकारची क्रांती हळूहळू घडत चाललेली आहे, घडलेली आहे। आणि म्हणून काही म्हणतो की अनुरेणूतून शब्द प्रगटिती, चला चला पुढते, विज्ञानाचा प्रकाश आला, घडी दिव्य क्रांती। आणि मग ही दिव्य क्रांती या ठिकाणी घडण्यासाठी हा विज्ञानाचा प्रकाश अतिशय महत्त्वाचा आहे, आणि विज्ञानाच्या प्रकाशामुळेच या ठिकाणी एक प्रकारची दिव्य अशी क्रांती इथं घडलेली आहे। विज्ञानाचा प्रकाश आला, मानवामध्ये प्रगती झाली, अंधारातून या ठिकाणी प्रकाशाकडे मानव गेला, थोडक्यात या ठिकाणी तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे चला, शिक्षण घ्या, शिक्षणामुळे या ठिकाणी बदल झाला, विज्ञानानं क्रांती केली, अणुरेणूचं जग या ठिकाणी पाहिलं, लॅपटॉप आला, कॉम्प्युटर आलं, आकाशातल्या सूर्य चांदण्या या ठिकाणी आपल्याला घर बसल्या पाहायला मिळाल्या, याचबरोबर या ठिकाणी अवकाशयान आहे, या अवकाशयानामुळे या ठिकाणी अवकाशातील अनेक तारे ग्रह यांचा शोध घेता येतो। आणि ही जी काही विज्ञानाची प्रगती आहे, ही प्रगती या ठिकाणी या विज्ञानाच्या प्रकाशामुळं इथं आलेली आहे, हेच या ठिकाणी कवीला या अणुरेणूच्या जगातून, नव्या युगाच्या गाण्यातून या ठिकाणी इथं सांगायचं आहे। आता याच्या पुढील भागामध्ये या ठिकाणी पुढील तासाला पाहणार आहोत।